भाजप सरकारने इलेक्ट्रोलर बॉन्ड्सच्या माध्यमातून कोट्यवधीची माया जमवली आहे. ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या मोदी सरकारने विविध कंपन्यांकडून हजारो कोटी रुपयांची देणगी स्वरूपात पैसे घेतले आहेत. इमानदारीचा खोटा आणणाऱ्या मोदी सरकार भ्रष्ट आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. प्रशांत जगताप म्हणाले, कॉर्पोरेट कंपन्यांकडून खंडणी वसूल करण्यासाठी तसेच सरकारी कंत्राट देण्यासाठी राजकीय देणगीच्या स्वरूपात इलेक्ट्रोरल बॉन्ड्सचा भाजपने वापर केला. राजकीय देणगी देणाऱ्या अनेक कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू होती. कोणत्या कंपनीवर कधी कारवाई झाली आणि या कारवाईतून मुक्त होण्यासाठी या कंपन्यांनी कशी देणगी दिली याची इत्यंभूत माहिती यावेळी मांडण्यात आली. राजकीय देणगी देणाऱ्या एका कंपनीला बिहारमधील एका पुलाचे कंत्राट देण्यात आले होते. त्या कंपनीने बांधलेला पूल काही दिवसातच जमीनदोस्त झाला, यात मोठी मनुष्यहानी झाली. तरीही इलेक्ट्रोलर बॉन्ड्स दिल्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच जुगाराच्या माध्यमातून देशातील कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या गेमिंग कंपन्यांकडून देणगी स्वीकारताना सरकारची साधन सुचिता कुठे गेली असा सवालही प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला. मागील 1.5 महिन्यापासून माननीय सर्वोच्च न्यायालय या देशातील सगळ्यात मोठी बँक भारतीय स्टेट बँक यांच्यामधला इलेक्ट्रिकल बॉन्ड्स अर्थात निवडणूक रोख्यांचा विषय खूप चर्चेत होता. मी पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून कौतुक आणि आभार या ठिकाणी जाहीरपणाने मान्य करतो की होय, सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळं या सगळ्या निवडणूक रोख्यांचा विषय हा ऐरणीवर आला. या देशामध्ये 2016 नोव्हेंबरमध्ये केलेल्या नोटबंदीनंतर 3-4 महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने इलेक्ट्रिकल बॉन्ड आणले, ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या माहितीचा अधिकार न ठेवता परस्परपणाने या ठिकाणी SBI मध्ये जाऊन निवडणूक रोखी खरेदी करण्याचा विषय आणला, ज्या माध्यमातून आत्ताच्या 2024 अखेर तब्बल 20,500 कोटीचे बॉन्ड्स हे विकले गेले, ज्याच्यामधल्या 16,000 कोटीचा हिशोब हा मागच्या 5 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आला, ज्याच्यामध्ये आजही 4,000 कोटीचे बॉन्ड्स हे लपवले गेलेले आहेत. हे बॉन्ड्स याच्यामध्ये कदाचित दाऊदसारख्या अतिरेक्यांचे पैसे भाजपने घेतलेत म्हणून त्या बॉन्ड्सचा हिशोब दिला जात नाही असा आमचा थेट आरोप आहे. याच्यातले जे 16,000 कोटी रुपये नका आलेले आहेत त्याच्यातले सगळ्यात मॅक्सिमम पैसे भाजपला निवडणूक निधी म्हणून आलेले आहेत. या ठिकाणी साधन सुचिता बाळगणारा पक्ष म्हणून ज्यांनी मागची 10 वर्ष या देशातल्या या राज्यातल्या आणि या पुण्यातल्या नागरिकांना फसवलं तो भाजप किती खोटारडा आणि वाईट चेहऱ्याचा पक्ष आहे हे या निमित्ताने समोर आलेलं आहे. होय, हे चोर आणि दरोडेखोरच आहेत, यांनी SBI सारख्या ठिकाणी चोरी केलेली आहे, याच्यातून त्यांनी खंडणी आणि लाच स्वीकारली आहेत. 2 प्रकारचे नका प्रकार त्यांनी केले आहेत. एक म्हणजे खंडणी, जे एकूणच एखाद्या गुंडाने खंडणी माहिती देतात, पोलीस अटक करून त्यांना जेलमध्ये टाकतात. आता या देशातल्या वेगवेगळ्या संस्था ED, CBI, इन्कम टॅक्स आणि GST सारख्या संस्था नरेंद्र मोदींना आणि अमित शहांना जेलमध्ये घालणार का, हा आमचा थेट प्रश्न आहे. कारण की या ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये DLF असेल, डिवाईस लॅब असेल, युनायटेड कंपनी असेल, IFS ॲग्रो असेल किंवा यशोदा हॉस्पिटल असेल, जे औषधं निर्माण करतात, जे रक्तलघवी तपासण्यासारख्या लॅब आहेत किंवा जे हॉस्पिटल्स आहेत यांच्याकडंसुद्धा यांच्यावर ED CBI रेड मारल्या गेल्या. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये त्याच लोकांनी या ठिकाणी 500 कोटी रुपयाचे या ठिकाणी इलेक्ट्रिकल बॉन्ड BJP खरेदी केले आणि त्याच्यानंतर त्यांच्या केस ह्या रफादफा करण्यात आल्या. वाईट असं आहे की या ठिकाणी जे आपली तरुण मुलं आहेत, जे ऑनलाईन गेम खेळतात, जे ऑनलाईन या ठिकाणी रमीसारख्या गेम खेळतात, ज्याच्यातून 1,000 कोटी रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये त्या कंपन्यांना जातात, म्हणजे पत्त्याचे क्लब, सट्टा, मटका, त्या ठिकाणी नका रमी खेळणाऱ्या कंपन्या यांच्याकडून 450-500 कोटी रुपये भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी निवडणूक रोख्यांमध्ये घेतलं आहे. त्या भारतीय जनता पार्टीला लोक मतदान करणार का हा प्रश्न माझा त्यांना आहे. त्याच्यात वाईट प्रकार असा आहे की मधल्या काळात 3 वर्षापूर्वी ज्या एका कंपनीच्या चुकीमुळं बिहारमध्ये बनवलेला नका उड्डाणपूल कोसळला, ज्याच्यामध्ये 100 लोक मेली गेली, त्या कंपनीवर कुठला गुन्हा दाखल झाला नाही, त्यांना अटक झाली नाही, मात्र त्या कंपनीकडून 100 कोटी रुपयाचे नका निवडणूक रोखे घेण्याचं काम हे भाजपने केलेलं आहे. ज्यांनी लोकं मारली त्यांच्याकडून पैसे घेतले, ज्यांनी पाकिस्तानसारख्या टेररिस्ट नका देशामध्ये कामकाज केलं त्या पाकिस्तानच्या कंपन्यांकडून पैसे घेण्यात आले, त्याचबरोबर ज्या कंपन्यांवर ED, CBI, GST आणि इन्कम टॅक्सच्या रेड झाल्या त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. दुसरा प्रकार जो आहे तो प्रकार हा पहिला होता खंडणीचा, दुसरा प्रकार होता तो तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा, एक प्रकारची लाच घेण्याचं काम यांनी केलं. ज्या ज्या कंपन्यांनी यांना पैसे दिलेत, यांचे 500-1,000 कोटीचे बॉन्ड्स खरेदी केलेत, त्याच्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्यांना 5,000 कोटीचा, 47,000 कोटीचा, 3,000 कोटीचा, 9,000 कोटीचा प्रोजेक्ट यांनी दिलेला रस्त्याचा किंवा इन्फ्रा कंपन्यांचा. त्याच्यामुळं भाजप ही या 70 वर्षातली सगळ्यात चोर पार्टी असा आमचा थेट आरोप आहे.
जे 4,000 कोटीचे बॉन्ड लपवले गेलेले आहेत त्या 4,000 कोटीचा बॉन्डसुद्धा त्या बॉन्डचा हिशोब त्यांनी द्यावा, अर्था नाही तर त्याच्यामध्ये दाऊदसारख्या अतिरेक्याचे पैसे भाजपने घेतलेत म्हणून ते लपवले जातात निवडणुकीसाठी, हा आमचा थेट आरोप राहील. येणाऱ्या काळामध्ये PM केअर फंडचा सुद्धा हिशोब त्यांनी द्यावा अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आम्ही येणाऱ्या 10-12 दिवसामध्येच मागच्या 10 वर्षात पुण्यात महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्या कुठल्या नेत्यांना विविध राजकीय पक्षांना भाजप सोडून इन्कम टॅक्स CBI ED आणि इन्कम टॅक्स या ठिकाणी बाकीच्या वेगवेगळ्या संस्थांची नोटीस आली, रेड पडल्या आणि त्याच्यानंतर किती महिन्यांनी त्यांनी BJP जॉईन केली किंवा BJPला सपोर्ट केला किंवा BJPच्या सरकारमध्ये सहभागी झाले त्याचं देशातल्या सगळा लेखाजोखा घेऊन या ठिकाणी उदाहरणासहित किंवा पुराव्यासहित आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत. हे आता तुमच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत, घराघरांमध्ये या पुस्तिकेसहित आम्ही जाणार आहोत. त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी पुढच्या 2-3 दिवसामध्येच आम्ही ही पिटिशन दाखल करणार आहोत. त्याच्यामध्ये 4,000 कोटीचा आजही हिशोब आलेला नाही आणि त्याचबरोबर PM केअर फंडचा सुद्धा या ठिकाणी हिशोब देण्यात आहोत, कारण आमचा थेट आरोप आहे की PM केअर फंडमध्ये सुद्धा देशातल्या आणि विदेशातल्या अतिरेकी कंपन्यांचे पैसे घेतलेत किंवा त्यांना दिलेत अशा प्रकारचा काहीतरी घोटाळा आहे. म्हणून पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टी हा हिशोब लोकांसमोर द्यायला त्या ठिकाणी घाबरते. जर सर्वसामान्य माणसांनी कमवलेला नोकरीतून आणि व्यवसायातून कमवलेला पैसा याचा हिशोब जर इन्कम टॅक्समध्ये आम्हाला द्यावा लागतो तर पंतप्रधान केअर फंड आणि निवडणूक रोख्यांचा हिशोब द्यायला हे का घाबरत आहेत? निवडणूक रोखे रद्द करण्यात यावेत, ज्यांना द्यायचे त्यांनी डंके की चोटवर देण्यात यावं, ज्या राजकीय पक्षांनी ते पैसे स्वीकारलेत त्यांनी ते नेका या ठिकाणी जाहीरपणाने समोर सांगावेत, अन्यथा हा सगळा एकूणच चोर दरोडेखोरपणाचा प्रकार आहे असा आमचा थेट आरोप. या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पार्टी, अखिल भारतीय काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, CPM असेल, CPI असेल, त्याचबरोबर वेगवेगळे जे काही राजकीय पक्ष असेल त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, ह्या सगळ्यांना पैसा मिळाला आहे. पण ह्या 20,000 कोटीतले साधारणतः 12-13,000 कोटी रुपये एका भारतीय जनता पार्टीला मिळाले आहेत. आमचाही नका जो राजकीय पक्ष जो दुसऱ्यांना या ठिकाणी पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरून देण्यात आला त्याच्यामध्ये सुद्धा 1-8 कोटी रुपये देणगी आलेली, पण ती जी देणगी आली ती चांगल्या संस्थांकडून आलेली आहे. त्याच्यामुळं उद्या त्यात जर त्या देणगीमध्ये कुठं काही चुकीचं आढळलं तर त्याचा हिशोबसुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत. पण ह्या त्या 12-13,000 कोटी रुपयाची ज्या देणग्या भाजपला मिळाल्या आहेत त्याच्यामध्ये मात्र ऑनलाईन गेमसारख्या, PUBG सारख्या किंवा एकूणच त्या ठिकाणी पत्त्याचा नका क्लब चालवणाऱ्या कंपन्यांचे पैसे घेतलेत, हॉस्पिटलचे घेतलेत, ज्या उड्डाणपुलाखाली शेकडो लोक मारली गेलेत, ज्यांच्या गुन्हा दाखल केला नाही अशांचे पैसे घेतलेत, त्याचा हिशोब मात्र भारतीय जनता पार्टीला या देशाला नक्की द्यावा लागेल.